जय भीम, नमो बद्धाय। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे। कालच आपण 27 मेला माता रमाईचा स्मृतिदिन आपण केलेला आहे। तर आज त्यानिमित्तानं जे माता रमाईचा जो जीवन संघर्ष होता आणि त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचं पूर्ण आयुष्यभर त्याग केला प्रत्येक गोष्टीचा, आणि आपले सर्वांचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी कशा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्याची प्रचिती आपल्याला आहेच। तर माता रमाईचा जन्म आपल्या सगळ्याला माहिती आहे की कोकणातील निसर्गरम्य वनत गाव या गावी झालेला 7 फरवरी 1897ला। माता रमाईचे जे लहानपण आहे, बाळपणापासूनच त्यांचा जो जन्म आहे तोच एका गरीब कुटुंबातील आहे। आणि त्यांचे जे आईवडील होते, वडिलांचे नाव भिकूजी धोत्रे आणि आईचे नाव रखमा धोत्रे, आणि या 3 बहिणी आणि 1 भाऊ। मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते, तिला त्याच गावात दिलेलं होतं, आणि रमा ही दुसऱ्या नंबरची। तर त्याच्यापेक्षा एक लहानी बहीण जिचं नाव गौरा आणि लहान भाऊ ज्याचं नाव शंकर। त्यांचे आई वडील मोलमजुरी करायचे आणि आपल्या मुलांचं पालनपोषण करायचे। भिकूजी धोत्रे हे बंदरावर ज्या मासोळी असतात, मच्छा असतात, त्यांचे जे टोपले आहे ते बंदरावर ने आणण्याचे काम भिकूजी धोत्रे करायचे, आणि त्याच्यातून जी मिळकत मिळायची त्या मिळकतीतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा। अशातच काही दिवसानंतर त्यांच्या आई या आजारी पडतात आणि त्यांची प्रकृती बरीच खालावलेली असते, सगळं कुटुंब चिंताग्रस्त असते, त्यांचं औषध पाणी वगैरे चालू असते पण त्यांना पाहिजे तसा आराम मिळत नाही, आणि एके दिवशी त्यांचा मृत्यू होतो। आणि या चिमुकल्या रमावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते, कारण ती घरात मोठी होती, तर त्याच्यामुळे तिचे जे लहान बहीण भाऊ आहे गौरा आणि शंकर यांना सांभाळण्याची सगळी जबाबदारी ही रमाकडे येते। आणि वडील पण खचतच चाललेले होते आणि त्यांच्यातही तेवढा ताण उरलेला नव्हता, कारण सारखे काबाड कष्ट करून एवढे मोठे मोठे त्या टोपले वाहून त्यांचं पण शरीर फार थकलेलं होतं। आणि अशातच आईच्या पाठोपाठ त्यांच्या वडिलाचा पण मृत्यू झालेला, आणि हे जे 3 बहीण भाऊ आहे हे पोरके झालेले, आई वडिलाविना हे कुटुंब पोरके झालेले। आणि रमाचं त्यावेळेस जे वय असेल ते 1-6 वर्षाचं वगैरे असेल, आणि अशातच तिच्यावर ही सगळी 6-7 वर्षाचं असेल रमाईचं वय, आणि आई वडील नसल्यामुळे सगळी जबाबदारी हे रमाईवर येऊन पडलेली। तर एवढ्या कमी वयात पण तिने आई वडिलाप्रमाणे त्या 2 मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलं अगदीच छोटे असल्यामुळे त्यांचे जे मुंबईला मामा आणि काका राहत होते ते मामा गावी आले वनदला, आणि त्या 3 चिमुकल्यांना ते आपल्या घरी घेऊन गेलेले मुंबईला। त्यांचे काका वलनकर हे पण तिथे होते। तर या दोघ्या मामा आणि काकांनी या 3 बहीण भावाचा सांभाळ केला, तर यांचा मुक्काम मामाकडेच होता। आणि रमाईचा आधीपासूनच स्वभाव जो आहे, कारण तिने तेवढ्या छोट्या वयामध्ये आई वडिलाचा मृत्यू बघितला होता आणि फार दुःख सोसलेले होते, तर तिला फार जबाबदारीची जाणीव होती रमाईला, आणि त्या जबाबदारीतूनच ती जशी आपल्या मामीकडे राहायला जाते तर ती पहिल्या दिवसापासूनच आपल्या मामीसोबत मामीला कामामध्ये मदत करत असते। मामी नाही म्हणत असताना सुद्धा ती सगळी घरची जबाबदारी सांभाळत असते जेव्हा मामी बाहेर कामाला जात असते, आणि एके दिवशी तिला असं वाटते की आपण पण मामीला आपण मदत करायला पाहिजे, कारण 2-3 भाऊ आपण इथे बसून खातो आहे। तर ती एक दिवस आपली ही कल्पना मामीला सांगते आणि उद्यापासून मी पण तुमच्या सुट्टीला शेण गोळा करायला येते, पण तिची मामी पण फार
चांगल्या विचाराची आणि स्वभावाची असल्यामुळे ती सुरुवातीला मनाई करते की तू घरचंच सांभाळ, तुझं काही आता हे वय नाही बाहेर काम करायचं. पण तरीही रमाबाई जिद्द करते आणि आपल्या मामीसोबत कामाला जाते. तर एवढ्या कमी वयापासून रमाईमध्ये जो हा त्याग आहे, समजूतदारपणा आहे, तो समजूतदारपणा कुठेतरी त्या कुटुंबाला प्रभावित करणारा होता. आणि हळूहळू दिवस जात राहते, त्या एका चाळीमध्ये राहत असतात. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजीबाबा सुभेदार हे पण यांचा मुलगा जसजसा मोठा होतो तर तो ते जेव्हा भीमराव जेव्हा 14 वर्षाचे होतात तर ते तेव्हापासनं रामजीबाबा मुलासाठी एका चांगल्या मुलीच्या शोधात असतात. तर एकवेळेस त्यांना निरोप येतो की ही अनाथ मुलगी आहे आणि स्वभावानी वगैरे चांगली आहे. तर त्यांना आग्रहस्तर तिथे बोलवण्यात येते आणि रामजीबाबा रमाईला बघायला जातात. आणि पहिल्या क्षणी रामजीबाबाला त्या मुलीविषयी एक दया निर्माण होते आणि हीच आपली योग्य सून होऊ शकते आणि आपल्या भीमरावाची सुयोग्य पत्नी होऊ शकते असं त्यांनी निश्चय केला. आणि तिच्या मामाकडे, रमाईच्या मामाकडे रामजीबाबांनी त्या मुलीबद्दल होकार दिला आणि अशा तऱ्हेने भीमरावासोबत रमाईचा विवाह ठरलेला. त्यांचा विवाह 4 एप्रिल 1906 भाईखेड्यातील जे मच्छी मार्केट होतं त्या मच्छी मार्केटमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला. म्हणजे ती पण फार खडतर परिस्थिती होती. वरून पाऊस होता चालू आणि तिथेच एका दुकानामध्ये दोन्ही बाहुल्यावर हे छोटी छोटी नवरानवरी, म्हणजे त्यावेळेस रमाईचं वय 9 वर्षाचं होतं आणि भीमाचं वय हे 14 वर्षाचं होतं. त्या काळात ती पद्धत असल्यामुळे बालविवाहाची त्या वयात त्यांचं लग्न लावण्यात आलं. सगळीकडी मंडळी, दोन्ही मंडळी खुश होती आणि रमाईला पण रामजीबाबासारखे एक पितातुल्य सासरे मिळाल्यामुळे तिचा पण आनंद द्विगुणित झालेला होता. आणि अशा तऱ्हेने रमाई रामजीबाबाची सून झाली आणि भीमराव आणि रमाईचा संसार चालू झालेला, एक 10 बाय 10 रूममध्ये की जिथे जिजाबाई, लक्ष्मीबाई, त्यांचे मुलं या सगळ्यांचं कुटुंब राहत होते रामजीबाबा. पण रमाईच्या मामाच्या घरच्यापेक्षा इथली जी परिस्थिती होती फार चांगली होती. पक्क बांधकाम केलेली एक रूम होती तर त्यामुळे त्या आनंदी होत्या. आणि रामजीबाबा ज्याप्रमाणे त्यांना एका मुलीप्रमाणे वागणूक देत होते त्याप्रमाणे त्या काहीच आपल्या आईवडील जाण्याचं दुःख विसरल्या होत्या आणि त्या पूर्ण या नवीन विश्वामध्ये रममान झालेल्या होत्या. कधीकधी त्यांना आपला भाऊ शंकर आणि बहीण गौराची आठवण यायची. तर एके दिवशी बाबासाहेबांनी त्यांना विनंती केली की मला गौरा आणि शंकरची खूप आठवण येते आहे, तर तुम्ही त्यांना इकडे बोलावणार का? तर बाबासाहेब होकार देतात आणि ते कॉलेजमध्ये निघून जातात. तेव्हा त्यांचं कॉलेज चालू असते आणि ते निरोप पाठवून त्यांना ते बोलावून घेतात. आणि त्या दिवशी शंकरा आणि गौरा या बाबासाहेबाच्या घरी येतात आणि त्यांना बघून रमाईचा आनंद द्विगुणित होता. आणि अशा तऱ्हेने त्यांचे जे पोरके झालेले जे मुलं होते त्यांचं जीवनमान थोडंफार त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येत होते. अशातच बाबासाहेबाचं हळूहळू शिक्षण पुढे जात होतं आणि त्या शिक्षणाचा खर्च, घरच्या जबाबदाऱ्या या सगळ्या वाढत होत्या. कारण त्यांच्या घरी कमावणारे म्हणजे जिजाबाई आणि लक्ष्मीबाई या बाहेर कामाला जायच्या, तर रमाबाई घरचे सगळे देखभाल करायची आणि रामजीबाबासुद्धा संसाराला ज्या गोष्टी लागतात त्याप्रमाणे रोजगार करून त्या मिळवण्याचा प्रयत्न करायचे. पण जसजसं भीमाचं वय वाढत होतं, शिक्षण पुढे जात होतं, तो खर्च वाढत चालला होता आणि घरात थोडी कुठल्याही कुटुंबात जशी गुरगुर चालू होते तशा प्रकारचे तिथे पण झालेलं. तर जोपर्यंत रामजीबाबा होते, रामजीबाबाचं शिक्षणाप्रती फार ओढ होती आणि खास करून त्यांना भीमरावांना ग्रॅज्युएट करायचं होतं, तर त्यामुळे कुठेही कोणी कितीही ऑब्जेक्शन घेतलं किंवा हा किती शिकणार वगैरे
तर ते त्यांच्या पुढे कोणाचं चालत नसेल आणि ते ठाम असायचे की माझ्या मुलाला मला फार उच्च शिक्षण द्यायचं आहे. मी जोपर्यंत आहे तेव्हा ते भीमाला म्हणायचे की तू काळजी करायचं नाही, तू तुझा पूर्ण वेळ हा अभ्यासाला दे. तर भीमरावाचं पूर्ण लक्ष शिक्षणावर असायचं आणि हा नवीन संसार त्यात ही रमायचं वय एक नऊ दहा वर्षाचं. हळूहळू ते आपल्या संसारामध्ये रममान झालेले आहे, पण भीमराव आपल्या शिक्षणामध्ये व्यस्त असायचे. तर त्या दोन्ही नवीन पतीपत्नीमध्ये त्या एवढ्या आणि 10 बाय 10 रूम तेवढ्या सगळ्यांच्या नुजरा चुरून त्यांना एकमेकासोबत बोलावं लागत होतं किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या लागत होत्या. अशा तऱ्हेनं हा रमाईचा संसार चालू होता आणि अशातच सगळं व्यवस्थित चालू असताना 1913 रामजीबाबाचा मृत्यू झालेला. आणि रामजीबाबाचा मृत्यू झालेला रमाईवर फार मोठा दुःखाचा पहाड कोसळलेला की रामजीबाबांनी त्यांच्या आईवडिलाची जागा घेतलेली होती आणि ही आईवडिलाला पोरकी झालेली जी एक मुलगी आहे तिला कुठेतरी एक पित्याचा आश्रय मिळाल्यासारखा आनंद झालेला होता, पण तिने तो पण 1913 हिरावून घेतलेला होता. त्यामुळे एवढ्या कमी वयात रमाईला एवढे सगळे दुःख बघावायला लागले होते आणि त्याच्यातूनच घरची गरिबीची परिस्थिती आणि सासरे रामजीबाबाचा आधार गेल्यामुळे त्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आणि सगळी जबाबदारी मग त्या जिजा त्या आणि लक्ष्मीबाईवर येऊन पडल्या, ज्या लक्ष्मीबाई त्यांच्या जाऊ आनंदरावाच्या पत्नी. आणि मग त्या दोघीही कमवायच्या, तर त्यामधूनच मग शेवटी आणि शिक्षणाचा खर्च पण वाढत होता. तर एके दिवशी रमाला वाटलं की हे योग्य नाही आहे की आपण बसून राहतो, म्हणजे आपला नवरा पण शिक्षण घेतो आहे आणि ह्या दोघ्या खर्च करतात. म्हणून रमाईने पण त्यांच्यासोबत कामाला जायची इच्छा व्यक्त केली आणि मध्येच मग बाबासाहेबांना बाहेर देशामध्ये शिक्षण घेण्याकरता उच्च शिक्षणासाठी जावं लागलं. तर सगळी जबाबदारी आणि मध्यंतरी जिजा अक्काचा पण मृत्यू झाला होता, तर लक्ष्मीबाई त्यांची मुलं आणि रमाई आणि त्यांचे जे बंधू त्यांच्यासोबत राहत होते आनंदा यांचा पण मृत्यू झालेला होता. तर एवढ्या कमीमध्ये वयामध्ये रमाईने एवढे सगळं दुःख मृत्यू पचवलेले होते आपल्या डोळ्या देखत. एकामागून एक ह्या घटना घडत होत्या आणि वरून गरिबीचा डोंगर आणि भीमरावाचं शिक्षण, तर या कचाट्यात एक कुटुंब सापडलेलं होतं. तर रमाईने कुठलाही धीर न देता त्यांच्याबरोबर कामाला जाणं चालू केलेलं. इकडे भीमराव परदेशी गेलेले शिक्षण घ्यायला, तर रमाबाईवर फार मोठी आर्थिक संकट कोसळलेलं होतं. तर रमाई शेण गोळा करून गौऱ्या थापायची, त्यांची बहीण जी गौरा होती आणि शंकर त्यांच्या मदतीला असायचे आणि याच भरोशावर त्यांचं संसार पुढे चाललेला होता. फार हलाखीचे दिवस रमाई काढत होती, पण बाबासाहेबांना त्या कधी ह्या त्यांच्या हलाखीची परिस्थिती कळत नव्हत्या, कारण बाबासाहेबांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे शिक्षणात द्यावं इकडे देऊ नये ही रामजीबाबाची इच्छा त्यांना माहिती होती. म्हणून त्या त्यांना काहीही कळवत नव्हत्या, जे काय परिस्थिती आहे जसं राहता येते तसं त्या राहत होत्या, अर्ध उपाशी पोटी राहत होत्या आणि आपला नवरा विदेशातून सुखरूप यावा यासाठी त्यांना त्यांचा देवा धर्मावर फार विश्वास होता. तर त्या सतत व्रत वैफल्य आणि पूजा अर्चा करत होत्या की भीमरावाला तिकडे काही व्हायला नको पाहिजे, ते सुखरूप परत यायला पाहिजे. आणि अर्ध उपाशी राहणं, अर्धपोटी राहणं, मुलांना आधी खाऊ घालायचं, तर असं त्या घरामध्ये हे झालेलं होतं की जेवढी मिळकत होती ती मिळकत पुरेशी नसल्यामुळे त्यांच्यावर खूप वेळा उपास मारीची पाळी पण यायचे. आणि कधीकधी इतर कार्यकर्त्यांना जर कळलं तर ते रमाईला मदत करण्यासाठी जेव्हा विचारणा करत होते तेव्हा रमाई फार स्वाभिमानी होती, तर कार्यकर्त्याकडून किंवा कुठल्याही मंडळाकडून त्या आणि अशा तऱ्हेनं त्यांचा हा जो एक त्यागाची भावना जी होती की त्या त्याग करायच्या, त्या उपाशी राहायच्या, अर्धपोटी राहायच्या, पण आपल्या मुलाला पूर्ण अन्न मिळालं पाहिजे. म्हणजे चार भाकरी करायच्या तर ते
दोन भाकरी त्या चार मुलामध्ये वाटायच्या, आणि एक भाकर ते लक्ष्मीबाई आणि त्या खायच्या. तर अशा तऱ्हेने त्यांचे दिवस चालू होते. तिकडे भीमरावांचे पण दिवस तुम्हाला माहितीच आहे की फार अडचणीशी असायचे. त्यांना जी स्कॉलरशिप आहे ती पण वेळेवर मिळायची नाही. आणि ते आणि त्यांचा जो शिक्षण हे अभ्यासक्रम होता, तो अभ्यासक्रम जेवढ्या लवकर त्यांना पूर्ण करता येत होता तेवढ्या, आणि जेवढ्या विषयावर त्यांना प्रभुत्व मिळवता येते, अभ्यास करता येते, त्या सगळ्या विषयाचा अभ्यास एकाच वेळेस बाबासाहेब चालू होता बाबासाहेबांचा. तर त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नव्हतं. आणि पत्राच्या याच्यामध्ये यांचा संवाद चालायचा. तर रमाई कधीही इकडे जे चालू आहे हे इथलं कुठलीही गोष्ट ते बाबासाहेबापर्यंत पोहोचत नसायच्या. आणि त्यांना इकडे सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या शिक्षणात लक्ष द्या, आणि आम्ही मी इकडे बघून घेतो. म्हणजे बघा, घरात सगळं व्यवस्थित नसताना सुद्धा त्या बाबासाहेबांना एवढ्या धीर देत होत्या की तुम्ही इकडली काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेते. पण त्या आतमधून तुटलेल्या होत्या, खचत चाललेल्या होत्या. पण तरी त्यांना वाटत होतं की एक दिवस आपला चांगला येईल, भीमराव परत येतील आणि कुटुंब सांभाळेल, या आशेतून ते पूर्ण हार्डवर्क करत होते. आणि जेव्हा बाबासाहेब परत आलेले, परत आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, तर आर्थिक अडचण होतीच. तर त्या आर्थिक अडचणीमुळे बाबासाहेबांनी काही दिवस प्राध्यापकाची नोकरी पण स्वीकारलेली, आणि बॅरिस्टर झाल्यानंतर वकिलीचा पण ते थोडाफार व्यवसाय करू लागले. तर त्यामुळे घरी दोन पैसे आल्यामुळे कुटुंबामध्ये थोडं रेलचेल वाढलेली, थोडी आर्थिक म्हणजे सबूत हे आलेलं, आर्थिक बळ मिळालेलं कुटुंबाला. आणि त्यामुळे थोडे आनंदाचे दिवस रमाबाईला त्यावेळेस बघायला मिळाले. पण लगेच पुन्हा बाबासाहेबाला उच्च शिक्षणासाठी लंडनला जावं लागलं. आणि ते जेव्हा लंडनला जायची तयारी करत होते, तर बाबासाहेब त्यांना माहिती होती की बाबासाहेबांकडे मोजकेच पैसे आहे. तर त्यांनी स्वतःजवळची जी जमा पुंजी होती ते बाबासाहेबाला दिलेली की तुम्ही हे तुम्ही पैसे जे आहे हे इंग्लंडला तुम्हाला कामात येईल, आम्ही आमचं बघून घेऊ. तर बाबासाहेबांनी शेवटी त्याच्यामधले फक्त अर्धे पैसे सोबत घेतलेले आणि बाकी पैसे जे आहे ते रमाईला परत केले की हे तुम्ही तुमच्यासाठी वापरा. पण रमाईने ते पैसे जे उरलेले पैसे होते 2000 रुपये वगैरे ते त्यांनी बाजूला काढून ठेवले आणि लक्ष्मीबाईला सांगितलं की भीमरावाला याची कधी पण गरज पडू शकते, त्यामुळे आपण या पैशाला हात लावायचा नाही. आणि त्यांनी ते पैसे तसेच्या तसेच ठेवले आणि स्वतः त्या शेणाच्या गवऱ्यात आपण त्या बाजारामध्ये विकून ते त्यांचा उदरनिर्वाह चालवत होत्या. आणि त्या काळात फार दुष्काळ पडलेला होता, त्याच्यामुळे त्या कुटुंबाला फार हलाकीच्या परिस्थितीतून जावं लागलं. काही दिवस त्यांचे जे धीर होते हे आश्रय होते, म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ बळराम जे त्यांच्यासोबत राहत नव्हते, दूर राहत होते, ते पण कधी येऊन राहिले आणि त्यांनी पण त्यांना जी मदत करता येते ते मदत करायचे. तर बाबासाहेबांना हा जो बॅरिस्टरचा अभ्यासक्रम तिथे करायचा होता इंग्लंडला, इकॉनॉमिक्समध्ये PhD करायला ते तिथे गेले होते. तर बाबासाहेबांना जे पैसे होते ते संपल्यानंतर पुन्हा त्यांना नाईलाज असतं, पुन्हा रमाईला पत्र पाठवावं लागलं की मला जे पैसे परत केले होते त्यामधले थोडे पैसे पाठवले तर बरं होईल. कशाचाही विचार न करता रमाईने जे पैसे त्यांनी परत केले होते ते पूर्ण पैसे बाबासाहेबाला पाठवून दिलेले की त्यांच्या शिक्षणात कुठेही व्यत्यय यायला नको. इकडे भरपूरशी अडचणींना त्यांना सामना करावा लागत होता. शंकर गौरा त्यांच्याकडेच होती. आणि अशातच बाबासाहेब परदेशी असतानाच त्यांची जी मुलं होती ती पण बिना औषध उपचारानी मरण पावलेली होती. त्यांचा पहिला मुलगा रमेश, दुसरी मुलगी इंदू आणि तिसरा जो मुलगा होता गंगाधर, हा पण बाबासाहेब बाहेर असतानाच गंगाधरचा मृत्यू झालेला. त्यांना ते उपचार करता आले नाही आर्थिक परिस्थितीमुळे. आणि जेव्हा बाबासाहेब परत येतात तेव्हा त्यांना कळते की गंगाधर नाही आहे. ते बाबासाहेब फार दुःखी होतात, खिन्न होतात, रडतात की मी माझ्या संसारासाठी काही करू शकत नाही. पण त्यांना दुसरं समाधान असायचं की
माझा जो हा जनावरापेक्षा हीन जीवन जगणारा जो समाज आहे, त्या समाजाला मला कसं उच्च स्तरावर नेता येईल, त्यांचं जीवनमान सुधरता येईल, मी जर शिकलो, मी जर वेगवेगळ्या विषयात पारंगत झाला तर मला या सिस्टमसोबत लढता येईल आणि यांच्यासाठी मला काहीतरी हक्क अधिकार यांचे मिळवून देता येईल. ही भावना जेव्हा बाबासाहेबांच्या मनात यायचे हे विचार, तेव्हा बाबासाहेबांना हे दुःख ते विसरून जायचे आणि पुन्हा त्याच जोमाने ते स्वतःला अभ्यासामध्ये गुंतून घ्यायचे. पण दिवसेंदिवस रमाईची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती व्रत, वैफल्ये, उपास, तपास यामुळे त्यांच्यावर लक्ष नसायचं, जेवण कधी घ्यायचं, कधी कमी घ्यायचं. तर त्या आतमधून एवढे सगळे दुःख पचवल्यामुळे तीन तीन मुलं त्यांच्यासमोर गेलेली, तर त्या फार आतमधून खचलेल्या होत्या आणि अशक्त पण झालेल्या होत्या. जेव्हा पुन्हा बाबासाहेब बॅरिस्टर होऊन परत येतात इंग्लंडचा अभ्यासक्रम पूर्ण करून, तेव्हा पुन्हा रमाईला आनंद होते आणि घरामध्ये फार सुख समाधान रमाईला लाभते. आनंदाचे दिवस सुरू होतात. आता बाबासाहेब कुठेही जाणार नाही आणि या विचारांती रमाईला फार आनंद होतो. आणि अशातच बाबासाहेबांचा ओकलीचा व्यवसाय पण चालू होतो आणि घरामध्ये थोडेफार पैसा यायला लागतो आणि त्या आनंदाच्या याच्यातच त्यांना एक अपत्य होते. ते अपत्य फार गोडस असते. बाबासाहेब तेव्हा तिथेच असतात. बाबासाहेब प्रत्येक वेळेस रमाईची ही तीन मुलं गेल्यामुळे त्यांना जेवढी काळजी घेता येते त्यांच्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये, ती सगळी काळजी बाबासाहेब घ्यायचे. डॉक्टरचा चेकअप आहे, खाणं व्यवस्थित हे ते. आणि शेवटी रमाईच्या पोटी मला वाटते 15 जून 1923 राजरत्नचा जन्म होतो. फार मूल गोडस आणि सुंदर असते आणि बाबासाहेबाचा फार लळा असतो त्या मुलावर. त्यांना वाटायचं की ते त्याचं प्रतिबिंब त्या मुलामध्ये बघायचं की माझा मुलगा पण माझ्यासारखाच उच्च शिक्षित होईल. आणि त्यामुळे ते पूर्ण बाकी दुःख विसरून गेले होते आणि संसारात लक्ष घालायला लागले होते. तर रमाईला फार आनंददायक होत होता, लक्ष्मीबाईला पण, कारण बाबासाहेब असल्यामुळे कोणीतरी घरची हक्काची व्यक्ती, कमावणारी व्यक्ती त्यांच्यासोबत असायची. आणि मुलांना पण आपले वडील आहे, कारण तेव्हा यशवंत असायचा, तर यशवंतचा अभ्यास घ्या अशा लाडीपणेपणे रमाई विनंती करायच्या बाबासाहेबाला. आणि बाबासाहेब पण वेळातून वेळ काढून ह्या दोन्ही मुलांना वेळ देत होते, सारखे त्यांच्यासोबत खेळणं वगैरे. तर हा जो काळ होता बाबासाहेबांचा फार चांगल्या पद्धतीने, आणि रमाई पण आनंदी होत्या त्या पिरियडमध्ये. पण ते तो आनंद पण जास्त दिवस टिकलेला नाही. आणि 3 वर्षाचा असतानाच राजरत्न त्यांना राजरत्नला दुखणं झालेला, आजार झालेला, खोकला त्याचा बसत नव्हता, राजरत्नाचा धाप लागायची. मग डॉक्टरला बोलावण्यात आला. डॉक्टरनी सांगितलं की यांना निमोनिया झालेला आहे. आणि निमोनिया झाल्यानंतर लगेच त्यांना डबल निमोनिया झाला. राजरत्नला फार धाप लागायची. बाबासाहेबकडे डॉक्टरी उपाय करायचे. तर रमाई ज्या थोड्या देव, धर्म, व्रत, वैफल्य अंधार असल्यामुळे त्या आजूबाजूच्या स्त्रिया ज्या सांगायच्या त्या पद्धतीनं ते दुपारे अंगारे याचा उपचार करायचे, कुठलं काही पाणी पाजायचं हे ते. आणि अशातच औषधा अभावी म्हणा, म्हणजे सुरुवातीला व्यवस्थित औषध लागल्यामुळे राजरत्नाचा जो आजार आहे तो बऱ्यापैकी दुरुस्त झाला होता. त्याचा ताप पण कमी झालेला होता आणि जी त्याला धाप लागत होती निमोनिया झाल्यामुळे ती धाप पण कमी झालेली होती. आणि बाबासाहेबाला पण आनंद झालेला की बाबा मुलगा त्या आजारातून बरा होत आहे. तर त्या दिवशी बाबासाहेब राजरत्नला बघतात पूर्ण नजरेने, हास्य करतात की आता चला बाबा याचा ताप पण कमी झालेला आणि खोकला पण, आता हा आजारातून बरा होत आहे. या भावनेने ते कोर्टात निघून जातात आपलं वकिलीच्या कमाणीनिमित्त. आणि पुन्हा अचानकपणे राजरत्नाचा जो ताप आहे तो वाढू लागतो आणि धाप पण लागू लागते. बाबासाहेब कोर्टाच्या कामामध्ये बिझी असतात तर रमाबाई फार चिंताग्रस्त असते, त्याचा हात बघतात, त्याचं टेम्परेचर वाढलेलं असते. मग त्यांचा जो भाऊ असतो शंकर याला ते कचेरीमध्ये पाठवतात जिथे बाबासाहेब जात असत कोर्टामध्ये,
आणि बाबासाहेबाला निरोप देतात की राजरत्नची तब्येत पुन्हा तशीच झालेली आहे, तुम्ही लवकर घरी या. पण बाबासाहेब एका महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिथे कोटामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जा डॉक्टरकडे, डॉक्टरला निरोप द्या आणि डॉक्टरला घरी घेऊन जा, मी माझं काम आटोपलं की येतो म्हणून. आणि बाबासाहेब आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. इकडे शंकर जो आहे तो डॉक्टरकडे गेलेला आहे, ज्या डॉक्टरचा ट्रीटमेंट चालू होता, पण ते डॉक्टर दुसऱ्या व्हिजिटला गेले असल्यामुळे त्याला तसंच परत यावं लागलं. इकडे रमाईला काही सूचना असे झालेले आहे, मग काय उपाय म्हणून त्यांनी पुन्हा आपला अंगारा हे ते चालू केलेलं जसे लोक सांगत होते. आणि शेवटी त्याचा जो आजार आहे फार वाढत गेलेला त्याच दिवशी. आणि मग शेवटी निरोप पाठवावा लागला बाबासाहेबाला की फार अत्यंत नाजूक स्थिती आहे राजरत्नाची. तर ते मग बाबासाहेब ते सगळं सोडून लवकरच घरी आलेले. तर बघते काय, तर राजरत्न तोपर्यंत रमाईच्या कुशीमध्ये गेलेला होता, कारण त्याला औषधोपचार म्हणा वेळेवर नाही मिळाल्यामुळे किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे अंधश्रद्धाळू देवधर्माच्या ज्या गोष्टी रमाईने केलेल्या त्याच्यामुळे औषधावर मागे पुढे झालेलं असणार. अशातच राजरत्न निघून जातो आणि त्यांच्यावर पुन्हा मोठा दुःखाचा रमाईवर डोंगर कोसळतो की तीन तर मुले गेले आता याच्यामध्ये, त्या रम्मान सगळं दुःख विसरलेल्या होत्या. पण हा मुलाचं अनपेक्षितपणे जाणं आहे. बाबासाहेब ढसाढसा लढत होते जेव्हा आजूबाजूची मंडळी राजरत्नाचं पार्थिव घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबाला विनवणी करतात की बाबासाहेब आपल्याला याला शेवटचं क्रियाकर्म करण्यासाठी घ्यावं लागेल, तुम्हाला यावं लागेल. तर बाबासाहेब खूप रडतात आणि त्यांना हात जोडून सांगतात की मी माझ्या या सोन्यासारख्या मुलाला माझ्या हाताने मी माती देऊ शकत नाही. आणि ते त्यांना म्हणतात हे तुम्हीच कर्तव्य पार पाडा. जेव्हा बाहेरची मंडळी राजरत्नेचं पार्थिव बाहेर घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा रमाई सगळ्या लोकांना असं धक्का देऊन म्हणा किंवा त्यांना ज्या बायांनी समजावत होत्या त्या सगळ्यांना सोडून त्या धावत त्या मंडळीकडे जातात ज्यांनी ते राजरत्नाचं मृत शरीर ते निघालेले होते आपल्या शेवटचे क्रिया करण्याकरिता. तर ते हिसकावून घेतात त्या बाळाला आणि माझ्या माळाला नेऊ नका अशी विनवणी करतात आणि खूप रडतात. शेवटी त्यांच्याकडून ते बाळ घेतले जाते आणि ते बाहेरील मंडळी त्यांचा अंतिम संस्कार करतात. तर बाबासाहेब आपल्या रूममध्ये धायमस्तपणाने रडून जमिनीवर स्टेज पडून असतात. रमाई पण काही खात नाही आणि तसेच रडतच राजरत्न करत पडलेले असतात. अशातच निरोप केल्यामुळे त्यांचे जे बंधू होते बाळाराम ते आलेले असतात. ते प्रथमतः रमाईला समजवतात की तू एवढी हिंमतवान बाई आहे, हिंमत सोडशील तर भीमाचं कसं होईल, भीमाला तेवढी मोठी लढाई लढायची आहे तर तू हिंमत हरशील तर भीमाला कोण साथ देईल किंवा त्याला कोण या दुःखातून बाहेर काढेल. तर वेळीच रमा सावरते आणि बाळाराम म्हणजे मोठे बंधू ते बाबासाहेबाच्या रूममध्ये जातात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. तर जेव्हा बाबासाहेब बघतात त्यांना फार बरं वाटतं की कोणीतरी वडीलधाऱ्या भावाने आपल्या वडिलासारख्या भावाने आपल्या दुःखाच्या क्षणी आपल्या पाठीवर हात ठेवलेला. ते त्यांचे जरी वैचारिक मतभेद असले तरी त्यांना मिठी मारतात आणि तायमोकळेपणाने रडत असतात दोघे. तर हा जो प्रसंग आपण बघतो आहे तर पाठोपाठ असे सुख दुःखाचं म्हणजे सुख फार कमी वेळ असायचं आणि दुःख हे आभाळ एवढं या कुटुंबावर यायचं. तर रमाबाई या सगळ्या दुःखाच्या वादळात अडकलेल्या होत्या आणि आता बाबासाहेबाला कसं समजावायचं, कारण ते त्यामधून त्यांचा खूप जीव होता त्या मुलावर राजरत्नावर, कारण ते 2-3 वर्षे तिथेच असल्यामुळे त्याच्यासोबत उठणं खेळणं बसणं आणि फार गोडच रूप छान कुरोळे केस होते, गोरापान राजबिंडा त्याचं रूप होतं. तर हे रूप बाबासाहेब विसरू शकत नव्हते. एवढा मोठा बॅरिस्टर व्यक्ती प्रत्येकवेळेस रडत होता कुठे आणि त्यांनी जेवण पण फार कमी केलेलं होतं. माई शेवटी बाळाने त्यांना धीर दिलेला की तूच असा जर धीर सोडशील तर या समाजाचं काय होईल, तुला फार मोठं कर्तव्य पार पाडायचं आहे.
बाबासाहेब पण हळूहळू त्यामधून बाहेर येतात आणि ते तर घरी येणंच बंद करतात, काही दिवस ऑफिसमध्ये झोपतात, कारण त्यांना घरी आलं की सारखी राजरत्नाची आठवण यायची. म्हणून त्यांनी रमाईला सांगितलं की मी थोडे दिवस ऑफिसमध्येच माझ्या कामात व्यस्त राहतो. आणि रमाईला पण नाईलाजच तो ते मान्य करावं लागलं. ते दररोजचा डबा पाठवायचे यशवंत आणि शंकरजवळ आणि बाबासाहेब तो डबा तसंच परत पाठवायचे. रमाईला इकडे चिंता व्हायची की त्यांनी डबा नाही खाल्ला तर रमाबाई पण जेवण करायची. तसं भरपूर दिवस चालू होतं. याच्यामध्येच रमाईला आजाराने पकडलेलं आणि रमाई आजारी पडल्या. तिकडे बाबासाहेबाचं पण तसंच होतं की त्यांना पण त्याच काळामध्ये मलेरिया झालेला, ते घरी यायचे नाही. त्याच्यातून ते बरे झालेले, मग एक दिवस मध्ये मध्ये ते घरी यायला लागलेले. जेव्हा त्यांना निरोप भेटायचा की डबा जेव्हा परत जातो तसंच तर रमाबाई पण जेवण करत नाही आणि त्या उपास तापास व्रत यामध्ये त्यांचं शरीर खंगलेलं आहे, आजारी झालेले आहे. तर बाबासाहेब येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. अशातच रमाबाई जे आहे ते फार आजारी होतात आणि मध्यंतरी थोडा आजार पण बरं झालं असते तर मध्यंतरी बाबासाहेबाला गुळमेज परिषदेसाठी इंग्लंडला जावं लागते. तर काही दिवसासाठी बाबासाहेब रमाईला म्हणतात की तू ह्या दुखण्यातून बरी होय आणि मी तिकडून परत आलो की पुन्हा आपण जे आहे कुठेतरी फिरायला जाऊ वगैरे आणि आपला संसार व्यवस्थित करू. तर या सांगण्यावरून रमाबाईला धीर येते आणि रमाबाई म्हणतात ठीक आहे तुम्ही जा पण मी तुम्हाला सोडायला येते. आणि बाबासाहेब पण होकार देतात. पण त्याआधीच जे वराळे मास्तर आहे धारवाडला जे राहत होते तर त्यांना बाबासाहेबांनी बोलवून घेतलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं की मी बाहेर जात आहे आणि रमाईचं पण सारखी आजारी असते तर हवा बदल झाला पाहिजे म्हणून ते त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतात की काही दिवस तुम्ही तुमच्याकडे रमाईला घेऊन जा. तर वराळे सर पण जी पण रमाईला आईच म्हणतात रमाई आणि ते तयार होतात. ते म्हणाले रमाबाई जर तयार असेल तर काही हरकत नाही. रमाबाई सुरुवातीला नाही म्हणतात पण जेव्हा बाबासाहेबाचं बाहेर जाण्याचं प्लॅन होते तेव्हा रमाई होकार देतात आणि आपणही कुठे बाहेर जाऊन यावं. त्यांनी ते धारवाडला वराळे गरुजीसोबत निघून जातात आणि बाबासाहेब इकडे गुळमेज परिषदेला येतात. धारवाडला वराळे गुरुजींनी बाबासाहेबाच्या सांगण्यावरूनच एक वर्ष आधी बाबासाहेबांनी त्या ज्या वसतिगृहाचं मुलांच्या उद्घाटन केलेलं होतं त्या वसतिगृहातच एक दुसऱ्या मजल्यावर वसतिगृह होतं आणि खाली त्यांनी एक गेस्ट हाऊस काढलेलं होतं, गेस्टसाठी रूम होती. तर वराळे गुरुजींना वाटलं की आपण आपल्या घरी एवढ्या मोठ्या बॅरिस्टरच्या पत्नीला आपल्या छोट्याशा घरात कसं न्यायचं. म्हणून रमाई आणि त्यांच्या मुलांना आणि लक्ष्मीबाईला त्यांनी त्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेलं. तर एक दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यानंतर त्यांना काही करमत नव्हतं तिथं एवढ्या मोठ्या गेस्ट हाऊसमध्ये. त्याच आणि वराळे गुरुजी आणि त्यांचे मुलगे वेगळे राहत होते आणि हॉस्टेलचे मुलांबरोबर त्यांचं काही मन रमत होतं दिसायचे आहे. पण दुसऱ्या दिवशी त्यांना ते कुठेतरी असं, कारण त्या कुटुंबात राहून असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवत होता. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी वराळे गुरुजींना विनंती केली की आम्ही इथे राहू शकत नाही, तुम्ही मला तुमच्या घरी न्या, आम्ही तिथे राहू, जशी परिस्थिती आहे आम्ही तसं राहू. पण वराळे गुरुजींना वाटलं की आपण या छोट्याशा घरामध्ये एवढ्या श्रीमंत किंवा शिक्षित व्यक्तीच्या पत्नीला कसं न्यायचं, त्यांना प्रश्न पडला. पण रमाईने सांगितलं ते श्रीमंत आहे, ते उच्च शिक्षित विद्वान आहे, मी नाही, मला या अशा छोट्या घरामध्ये राहायची सवय आहे आणि मी असं काही मानत नाही आणि मला तुमच्यासोबतच राहायचं आहे. तर या अग्रवास्तव वराळे गुरुजी आणि त्यांची जी मुलगी होती राधा तिथे असायची. तर रमाबाई त्यांच्या घरी गेलेली, छोटी रूम जरी असली तरी त्यांना फार आनंद झाला आणि त्या राधासोबत त्यांचं फार मैत्रीसारखं नातं निर्माण झालं मुलीसारखं. आणि राधाला पण ते आपल्या आईसारखं वाटू लागलेलं आणि त्या राधामध्ये आणि त्यांना ते राधू म्हणायच्या
रमाईचं फार म्हणजे त्या एकमेकामध्ये अशा मिसळून गेलेल्या आणि फिरायला जाणं म्हणजे एक त्यांचं पूर्ण वातावरण बदल झालेला होता. वेगवेगळे पदार्थ बनवायचे खायचे वस्ती बोर्डिंगमध्ये जाऊन मुलांसोबत गप्पा मारायच्या. पण एके दिवशी त्यांना असं जाणवते की बोटिंगमधले मुलं बाहेरच आलेले नाही किंवा दिसत नाही खेळताना वगैरे. तर ते वराळे गुरुजींना प्रश्न करतात की मुलं दिसत नाही आहे. तर ते त्यांना सांगितल्याशिवाय पर्यायच नव्हता. ते म्हणाले रमाई समस्या ही आहे की हे जे बोर्डिंग आहे हे बोर्डिंग जे आहे हे लोकवर्गणीतून चालते आणि लोकांनी पैसे दिले वर्गणी दिली तरच या मुलांना त्यांची जी सोय आहे खाण्यापिण्याची ती होते आणि जे ग्रांट येते ते ग्रांटवर नाही आल्यामुळे 2 दिवसापासून मुलांना पैसे आहे आणि माझ्याजवळही पैसे नसल्यामुळे मी पण हतबल आहे आणि जेव्हा ग्रँट येईल तेव्हाच यांच्यासाठी मला अन्नधान्य आणि यांना जेवण देता येईल तोपर्यंत मुलं उपाशी आहे. तर रमाईची आई पुन्हा जागृत होते. दयावान करुणेची अथांगसागर असलेली रमाई चं हृदय फार कवटळून जाते ती घटना ऐकून आणि तिला त्यांचे दिवस आठवू लागतात की आपण पण अशा अर्धेपोटाने राहत होतो मुलं तर उपाशी आहे. तर तेव्हा वराळे गुरुजींना बोलावतात आणि विनंती करतात की तुम्ही हा माझा दागिना घ्या आणि ह्या दागिना गहाण ठेवून तुम्ही या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करा. वराळे गुरुजी नाही नाही म्हणतात पण रमाईच्या आग्रहापुढे नाईलाज असतो आणि मुलं पण उपाशी असतात त्यांना पण दुसरा पर्याय नसतो. तर ते दागिना घेऊन मार्केटमध्ये ते गहाण ठेवतात आणि सगळं लागणाऱ्या ज्या गोष्टी अन्नधान्य विकत आणतात आणि त्या दिवशी सगळ्यांसोबत रमाई पण जेवण करतात आणि त्या आणि मुलं पुन्हा खेळू लागतात हसू लागतात बागडू लागतात. तर त्यांना बघून फार हर्ष आनंद होते रमाईला आणि मनोमन त्या एवढ्या सुखावून जातात त्या मुलांचा आनंद बघून. जेव्हा वराळे गुरुजी म्हणतात की बाबा हे मी बाबासाहेबाला कुठल्या तोंडाने सांगणार की मी हा दागिना गहाण ठेवून ते म्हणतात त्याची चिंता तुम्ही करू नका. मुलांना उपाशी मी ठेवू शकत नाही. दागिने असे घेता येणार अनेक पण मुलांना आपण उपाशी झोपू देऊ शकत नाही. बघा म्हणजे किती त्यागाची भावना करुणेची भावना. आपण तिकडे बघतो की यशोदेचा जसा त्याग होता तशाच प्रकारचा त्याग. यशोदेकडे तर सगळं असून पण त्यांना त्याग करावा लागत होता तर रमाईला हा एवढा मोठा त्याग करून कुंठित जीवन जगावं लागत होतं. कशासाठी? तर बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कुठेही आडकाठी येऊ नये. खूप वेळा त्यांना बाबासाहेबांकडे हट्ट धरायच्या की मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. तुम्ही ज्या सभामध्ये जाता जिथे तिथे मला पण न्या. पण बाबासाहेब टाळायचे. पण शेवटी 1-2 ठिकाणी बाबासाहेबांना त्यांना न्यावं लागलं. तर रमाबाई ज्या सभेत जायच्या बाबासाहेबासोबत जास्त वेळ तर गेल्या ना 1-2 वेळा तर त्या सामान्य लोकांमध्ये बसायच्या. त्या कधी स्टेजवर जायच्या नाही कारण ते म्हणायचे की स्टेज हा एवढ्या मोठ्या शिक्षित माणसाजवळ मी बसू शकत नाही. त्यांची विद्वत्ता एवढी मोठी आहे. मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्येच ते बसून बाबासाहेबाच्या भाषेत बघा. आता असं उदाहरण आपल्याला बघायला भेटत नाही आपण जर आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर. पण एवढ्या मोठ्या बॅरिस्टरची पत्नी एवढ्या उच्च विद्याविभूषित पत्नीचा विचार करण्याची पद्धत मग आपल्याला कळते की आपण काय आहे कुठे आहे आपण कुठलं जीवन जगतो आहे संघर्ष काय असतं दुःख काय असतं हे त्यात नवरा बायकोने बोललं आणि कशासाठी तर आमच्यासाठी. आता आपल्यापैकी किती लोकांना त्या दुःखाची जाणीव आहे हा मोठा फार मोठा गहन प्रश्न आहे. की ज्यांनी आपली 4-4 मुलं डोळ्या देखत गमावलेली त्या लोकांचा त्याग त्या लोकांची हालापेष्ट त्यांचे ते अपार दुःख हा समाज समजून घेईल हा मोठा प्रश्न आहे. आज आपल्याकडे आर्थिक सुबकता आहे
गाड्या घोड्या गोटा सगळे विलासाचं जीवन बऱ्यापैकी बरीचशी मंडळी जगतात आहे. कदाचित बाबासाहेबांनी पण आपल्या कुटुंबाचा विचार केला असता की माझी पत्नी एवढे कष्ट करते, उपाशी तपाशी राहते, मीच का हा समाज समाज करून बसायचं, असंच समजा थोड्या वेळापुरता जरी बाबासाहेबांनी विचार केला असता तर आपलं काय झालं असतं, आपण कुठे असतो, हा विचार आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण त्यांचा जो त्याग आहे तो ते आठवून काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण समाजकार्यामध्ये आपला हातभार लावायचा. थोडी तरी त्यागी वृत्ती आपण बाळगलेली पाहिजे. ही शिकवण मला वाटते या रमाईच्या त्यागातून आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. एक प्रसंग पुन्हा असं सांगतोय की बाबासाहेब जेव्हा परत येत होते, परत आले होते, त्यांच्या जे बंदर होते ते बोटीने परत येत होते, तर तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी बरीचशी गर्दी झालेली होती त्या बंदरावर. आणि सगळे लोक हार तुरे घालून उत्साही याच्यामध्ये बाबासाहेबांचं स्वागत करण्यास उत्सुक होते. आणि जेव्हा हे रमाईला कळते एवढी सगळी मंडळी जात आहे आणि आपणही जायला पाहिजे, आपल्या साहेबाचा जो हा एवढा मोठा सत्कार आहे, एवढं विद्याविभूषित रूप आपल्याला पण बघता आलं पाहिजे, हे त्यांच्या मनात कुठेतरी एक अशी आशा निर्माण झाली. काही झालं तरी आपण तिथे जायचं, पण दुसऱ्या क्षणी त्या बघतात की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सत्काराला किंवा त्यांना रिसीव करायला जातो आहोत, तर आपण थोडं नीटनेटकं जायला पाहिजे, नाहीतर बाबासाहेबाचं कमीपणा होणार किंवा लोक काय म्हणतील या नैराश्यानं त्यांना ग्रासलेलं असते, त्यांच्याकडे नवीन पातळं नसते. बघा करायचं कसं, तर त्यांना आठवते की शाहू महाराज जेव्हा त्यांच्याकडे आले होते तर त्यांनी जो सत्कार करताना जो जरीचा फेटा बाबासाहेबाला दिलेला होता तो फेटा एका पेटीमध्ये बाबासाहेबांनी ठेवलेला होता, त्यांना आठवते. आणि ते तो फेटा घालून रमाई त्या बंदरावर जाते जिथे बाबासाहेबाची बोट येणार असते, आणि दूर गर्दीमध्ये त्या उभ्या राहतात की आपल्याला कोणी बघायला नको, कोणाला आपण दिसायला नको, आणि बाबासाहेबांनी आपण बाबासाहेबांना दिसायला नको, मला बाबासाहेबाला बघायचं आहे, बाबासाहेबांनी मला नाही बघितलं तरी चालेल कारण त्यांना दुःख होईल. बाबासाहेबाची बोट येते बंदरामध्ये, बाबासाहेबाची जय, बाबासाहेबाची जय मोठमोठ्या घोषणा होतात सुरू. रमाई ते दृश्य बघून फार मनोमन आनंदी प्रफुल्लित होते, आणि आपण तिथे जाऊ शकत नाही यामुळे त्या दुःखी पण होत असतात. त्यांचं समोर जाऊन आपण त्या दुरूनच गर्दीतून बाबासाहेबाच्या तो आनंदाचा क्षण जो आहे ते आपल्या डोळ्यात साठवून घेत असतात, टिपत असतात आपल्या डोळ्यामध्ये. आणि त्यांनी केलेल्या जो जे दुःख भोगले आहे, ज्या यातना भोगले आहे, सगळं विसरून जातात की ही त्याची कमाई आहे, हे त्याचं आउटपुट आहे. शेवटी बाबासाहेबाची नजर एवढ्या गर्दीमध्ये रमाईवर पडते, तिथूनच दोघांमध्ये डोळ्याच्या भाषेतून नेत्रचक्षुनी दोघांमध्ये संवाद होतो, सुनावल्या जातात एकमेकाला. आणि बाबासाहेब जेव्हा बघतात की रमाई जेव्हा पातळ नसल्यामुळे की शाहू महाराजांनी जो फेटा आपल्या सत्कारपासून त्या नेसून आलेल्या, फार इतक होते बाबासाहेब. बाबासाहेब कार्यकर्त्यासोबत मोटारीत बसून निघून जातात, रमाई टॅक्सीमधून घरी येते, बाबासाहेब घरी येतात, त्यांच्या पायावर झोपतून रमाई रडत असते. नंतर त्यांना ओवाळून वगैरे घरात घेतले जाते आणि पुन्हा एकमेकांचं तेव्हा संभाषण होते. त्याच्यामध्ये बाबासाहेब त्या गोष्टीचा उलगडा करते की का केलं की रमाई, मला बघायचं होतं, मला तो आनंद सोहळा माझ्या डोळ्यात टिकून घ्यायचा होता की माझे साहेब कसे दिसतात. लोक तुम्हाला एक देवदूताप्रमाणे समजतात, तुमच्या पाया पडतात, हां तुझे सगळं बघून मी भारावून गेलेली आहे.
मला एवढे दुःख यातना झालेले असते तरी पण मी तो क्षण बघून विसरून गेलेलो. आणि पुन्हा बाबासाहेबाच्या मीटिंग हे ते आपलं समाजकार्य चालू होते. अशातच गोलमेज परिषदेनंतर जो सेपरेट इलेक्टोरेटची डिमांड बाबासाहेबांना इंग्रज जेव्हा देऊ करतात त्याच्या विरोधात मोहनदास गांधी हे हिरवडेच्या तुरुंगामध्ये उपोषण करतात, उपोषणाला बसतात की आम्ही हे अस्पृश्यांना हे हक्क देऊ शकत नाही, ते आमचा धर्माचा पार्ट आहे, त्यांना आम्ही वेगळं करू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना वेगळा मतदार संघ देऊ शकत नाही. तर आणि बाबासाहेब म्हणतात की हे आमचा हक्क आहे, हे आमचे अधिकार आहे, हे आम्ही घेणार. आणि तिकडे गांधीजी म्हणतात की नाही, हे काही झालं माझा जीव गेला तरी मी हे तुम्हाला देणार नाही. त्यांच्या उपोषणाचे जसजसे दिवस वाढत जातात तसतसे ही काँग्रेसची मंडळी बाबासाहेबांवर दबाव आणतात, वेगवेगळे कार्यकर्ते येऊन त्यांना समजवतात, धमक्या देतात. शेवटी शेवटी तर अशी धमकी देतात की तुम्ही जर गांधीजीचं म्हणणं ऐकलं नाही तर तुम्हाला आम्ही या रस्त्यावरच्या फसाला लटकवू. आणि ह्या ज्या धमक्या येत राहतात ह्या धमक्या रमाईला माहिती असते काय चालू आहे, ऐकत असते आणि यांचा जीव भांड्यात पडलेला असतो नेहमी की माझ्या साहेबाचं काय होणार. शेवटी रमाई पण बाबासाहेबाला म्हणतात की तुम्ही गांधीबाबाचा जीव वाचवा आणि बाबासाहेबाला पण हे कळू शकते की उद्या जर त्या गांधीजी गेले तर ही यांची जी भक्तमंडळी आहे ते माझ्या समाजाला काय करतील, त्यामुळे आणि मी ज्यांच्यासाठी हे करतो आहे त्या लोकांवरच जर ते लोकच जर नसतील तर मी त्या कधी करायचं काय करणार. यामधून ते पण शेवटी गांधीजीला भेटायला जातात आणि पुणे करारावर स्वाक्षरी करतात. तर ह्या धमक्या आणि बाबासाहेबाचे सततचे सत्याग्रह याच्यामधून रमाईला फार धास्ती वाटायची, फार भीती वाटायची, म्हणजे साहेबाचं काय होईल, कोणी दगा फटक्का करेल काय. तर त्या काळजीने त्या पुन्हा पुन्हा उपवास तापा सुरत वैफल्य बाबासाहेब सही सलामत राहिले पाहिजे, कारण त्या अंधश्रद्धाळू होत्या, त्या काळाची परिस्थितीच तशी होती. बाबासाहेब म्हणायचे अगं तुझा कुठलाही दगडाचा देव तुझ्या उपयोगात येणार नाही आहे, तो आहे त्या आपल्याला कुठलाही हा दगडाचा देव आपल्याला तारून देणार, आपलं दुःख दूर करणार नाही आहे. पण ते ऐकत नव्हतं, त्यांची फार श्रद्धा होती. रमाईच्या प्रेमापोटी बाबासाहेबालाही नमतं घ्यायचं येत होते, जरी त्यांना ते चीड येत होती की चुकीचं करत आहे पण ते नाईलाज होते. शेवटी शेवटी त्यांनी घरी येणं कमी केलेलं होतं आणि ते ऑफिसमध्येच कार्यकर्त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहायचे. अशातच रमाईची प्रकृती जी आहे ती फार खालावलेली होती, तर ॲनिमिया झालेला होता, रक्तामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते फार कमी झालेलं होतं, त्यांना चक्कर येऊ लागल्या, त्या अंथरुणाला टेकलेल्या, बेडरिडन झालेल्या. बाबासाहेब तर मंडळीचे आग्रह असतं, त्यांनाही रमाईची फार काळजी असते, रमाईने जेवण वेळेवर घ्यायला पाहिजे, औषधी व्यवस्थित घ्यायला पाहिजे, कुठली काळजी करायला नाही पाहिजे, हे उपास तपास सोडून द्यायला पाहिजे, बरं तेवढा आहार आवश्यक आहे तो घ्यायला पाहिजे, हे उपास तपासणीच्या जे प्रकृती आहे ती खालावत आहे बाबासाहेबाला कळून चुकलं होतं. मग ते रमाईला घेऊन त्यांच्या डॉक्टर मित्राकडे जातात, डॉक्टर चेकअप करते, डॉक्टरही नसते इथे चेक करते, तर त्यांना
कळून चुकते की रमाईला मोठा आजार आहे, पण ते ती डॉक्टरही रमाईसमोर ह्या गोष्टी बाबासाहेबाला सांगू शकत नाही, ह्या रमाईला सांगू शकत नाही रमाईसमोर, किंवा मराठीत सांगितलं तर रमाईला कळेल म्हणून ते डॉक्टर बाबासाहेबाला इंग्लिशमध्ये सांगतात की बाबासाहेब सी इज इन व्हेरी क्रिटिकल स्टेज, त्यांचे जे लहानपणापासून जे बाळकपण झालेले आहे त्याच्यामुळे त्यांचं गर्भाशय फार नाजूक झालेलं आहे आणि त्यांना ॲनिमियामुळे पुढे ट्युबरक्युलोसिससारखा रोग पण होऊ शकतो. हे ऐकून बाबासाहेब पण फार दुःखी होतात आणि ते डॉक्टर ॲडवाईस करतात बाबासाहेबाला की तुम्ही यासमोर कुठलेही अपत्य होण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्यांची गर्भपिशवी हे कमजोर झाल्यामुळे मुलं पण बी जन्माला येत आहे, त्यामुळेच त्या मुलांचा मृत्यू झालेला आहे. रमाईला त्यांचं जे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आहे ते कळत नसल्यामुळे किंवा त्यांच्या अवभवावरून रमाईला कळते की काहीतरी अघडीत किंवा कुठलं तरी मोठा आजाराविषयी यांचं बोलणं चालू आहे माझ्या प्रकृतीबद्दल, तर ती जिद्द करते की मला हे मराठीमध्ये तुम्ही समजून सांगा. बाबासाहेब म्हणजे असं काही नाही का, तू बरी होशील, तू फक्त हे तुझे उपासतापास बंद कर, व्यवस्थित वेळेवर जेवण घे, फळं वगैरे खा आणि तू बरी होशील, आनंदी राहा, असं म्हणून ते घरी नेतात रमाईला. डॉक्टरनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं तंतोतंत पालन बाबासाहेबांना करायचं होतं. त्यांना रमाई फार प्रिय होती, रमाईला ते प्रेमाने रामू म्हणून हाक द्यायचे प्रेमापोटी, तर त्यांना त्यांचा त्याग संघर्ष माहिती होता आणि आता चांगले दिवस आहे तर थोड्याच दिवसात ते दादरच्या राजगृहावर जाणार होते, काही कारणास्तव ते काम थोडं लेट झालेलं होतं, तर चांगले दिवस येत आहेत, रमाईची साथ आपल्याला हवी आहे, तर हिला हिचा आजार हिच्या आजारातून हे जेवढ्या लवकर बरी होईल त्यासाठी ते काटोकाट प्रयत्न करू लागले आणि त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्त्यामध्ये त्यांच्या मीटिंग, कारण तो पिरियड असा होता की गांधी आणि कंपनी हे सगळे आपले हक्क आणि अधिकार मारून टाकतील हे बाबासाहेबांना माहिती होतं, त्यामुळे बाबासाहेबांचं जास्तीत जास्त कल त्यावेळेस हा सगळा सत्याग्रह हक्क अधिकार ह्या झगडण्यामध्ये ह्या संघर्षामध्ये जात होता सारख्या मीटिंग्स, तर ते घरी पण यायचे नाही, ते ऑफिसमध्येच राहायला लागले आणि ते ऑफिसमध्ये राहण्याचा उद्देश त्यांचा हा रमाईमुळे किंवा रमाईला जेवढे दिवस आपल्याला या आजारापासून बरं करता येईल त्यामुळे ते दूर राहण्याचा प्रयत्न करत होते आणि राजरत्नाची पण त्यांना आठवण येत होती. तर अशा वेळेस रमाईला पुन्हा काळजी वाटायची की बाबासाहेब तिकडे जेवण करतात की नाही, त्यांच्या प्रकृतीची काळजी ते घेतात की नाही, ते सारखी त्या चिंतेमध्ये त्या पुन्हा चिंताग्रस्त व्हायच्या आणि पुन्हा त्यांची प्रकृती खालावायची दुरुस्त व्हायच्या की पुन्हा खालावायची. ते मग मधून मधून घरी यायला लागले, जेव्हा ते यशवंत किंवा शंकरजवळ पाठवायचे की तुझ्या यशवंतला विचारायचे की तुझ्या आईची तब्येत कशी आहे, तिने जेवण केलं का, मग शंकर तसाच येऊन घरी सांगायचं की बाबा तुझी विचारपूस करत असतात, तू जेवण करत असतात, मग ती निरोप पाठवायची, हां मी तुम्ही जेवण केलं तर मी जेवण करेन, बाबासाहेबाची पण तो डबा खा तसाच पाठवायची, हिंमत होत नसायची आणि त्यांना मुलासोबत ते एक दोन घास खायचे आणि सांगायचे त्याला की हे तू घरी जाऊन सांग, तो मुलगा पण म्हणायचा की बाबा तुम्ही जर माझ्यासमोर डबा खाल्ला तरच मी खरं तिथे सांगेन, मी कुठं सांगणार नाही, म्हणून बाबासाहेबाचा नाईलाज असायचा आणि बाबासाहेबाला तो डबा खावा लागायचा आणि शंकर इकडे मग निरोप द्यायचा की हां आज बाबांनी जेवण केलं, तर मग तेव्हा रमाई जेवण करायची. असे हे पतीपत्नीचे तेव्हा एवढे प्रेमळ संबंध होते.
अशातच रमाई रमाईचा आजार हा बळावलेला आणि ते बाबासाहेबांकडून त्यांची अपेक्षा होती की माझ्यासोबत घरी राहायला पाहिजे, जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घातला त्यांनी व्यतीत करायला पाहिजे, त्यांची आपली अपेक्षा होती. कुठल्याही स्त्रीची कुठल्याही बायकोची ती अपेक्षा साहजिक आहे, नॅचरल आहे. परंतु बाबासाहेबाला तो वेळ काळ ह्या दोन्ही गोष्टीने बाहेर राहण्यासाठीच प्रोत्साहित करत होता. एक तर रमाईचा आजार आणि दुसरं त्यांच्यावर आलेली ही सामाजिक जबाबदारी, कारण तेव्हा जर त्यांनी इकडे लक्ष दिलं असतं तर इकडे तर नुकसान झालेलं असतं. त्याच पिरियडमध्ये महाडचा सत्याग्रह, तुमचा काळाराम मंदिर प्रवेश, ते हे वेगवेगळे सत्याग्रह आणि याच्यामुळे त्यांच्या ज्या बातम्या यायच्या ती रमाई यांना यशवंत शंकराला वाचून दाखवायला लावायची आणि त्या पुन्हा चिंताग्रस्त व्हायच्या. सत्याग्रह म्हटला की इकडे रमाईला धडपडायची, माझ्या साहेबाचं काय होईल, साहेब सुखरूप राहिले पाहिजे. म्हणून त्या पुन्हा व्रत वैपल्य उपास तपास खूप श्रद्धा होती त्यांची, त्यामुळे पुन्हा त्यांचा आजार जो आहे तो बळावत चाललेला होता. शेवटी एके दिवशी तो आजार एवढा बळावला, डॉक्टरचे उपचार चालूच होते, बाबासाहेब स्वतः रमाईजवळ बसून राहायचे. डॉक्टरने सांगितलं की आजार फार वाढलेला आहे, ते जेवढी काळजी घेता येतं तेवढी घ्या. तशातही बाबासाहेबांना सभा ते चालूच असायचे. अशातच एक 4-5 दिवसाआधीची घटना की त्यांना उल्हासनगरला मुंबईला सभेचं आयोजन, एक सत्काराचं आयोजन तिथे जावं लागत होतं. रमाई बाबासाहेब रात्री कधी गेले कधी यायचं त्यांचा टाईम फिक्स नव्हता. 12 वाजतापासून रमाई सारखी आपल्या बेडवरून किंवा त्या बेडवरून उठायच्या तरी पतीच्या चिंतेने आपल्या साहेबाला काही होईल का, त्या साहेबच म्हणायच्या आपल्या साहेबाला काही होईल का. आणि कुठल्याही मोटारीचा आवाज आला तेव्हा त्या राजगृहावर राहत होत्या, कुठल्याही मोटारीचा आवाज आला त्या दचकून उठायच्या आणि साहेब आले का म्हणून विचारणं, आणि त्या पिलरपर्यंत त्यांच्या त्या गॅलरीपर्यंत जिथून त्या मोटार दिसायची तिथेपर्यंत जायच्या, त्यांच्या शरीरात त्राण नसतानाही जायचं, पुन्हा परत यायचं. 12 वाजले, 1 वाजलं, 2 वाजले, रमाईच्या डोळ्याला डोळा नाही, माझे साहेब का आले. शेवटी साहेब 2:30-3 वाजता घरी येतात. जसं मोटारीचा आवाज गेटचा आवाज असतो रमाई कसे तरी त्या गॅलरीमध्ये जातात आणि बघतात साहेब आणि इतर मंडळी आलेली आहे. त्यांना फार हायसं वाटते, बरं वाटते, त्या पुन्हा बेडवर जाऊन पडतात. बाबासाहेब येतात, बाबासाहेब रमाईकडे बघतात, रमाईला सांगतात कशाला काळजी करते मी आहे ना, आणि ते पण सीताश्य करतात. त्या सांगतात तुम्ही माझ्याजवळ बसून राहा, मला तुमची फार गरज आहे, मला तुम्ही असले तर बरं वाटते. बाबासाहेबाजवळ पण इलाज नव्हता, कारण सामाजिक काम पण व्यस्त त्यांचं जीवनचर्या असल्यामुळे. तरी पण ते त्या दिवशी थांबले रमाईकडे, डॉक्टरला बोलवलं. रमाईचा आजार पुन्हा जास्त वाढलेला आहे. डॉक्टरने औषध दिलं पण रमाईचा आजार काही कमी होत नव्हता. अशातच या आजारामध्येच रमाई 27 मे 1935 बाबासाहेब आणि यशवंतला पूर्ख करून या जगाचं निरोप. तो प्रसंग फार वेदनादायक. बाबासाहेबावर तेव्हा जे दुःख कोसळलं ते आपण शब्दात वर्णन करू शकतो. तर अशा या संघर्षपूर्ण जीवनाचा अंत झालेला, त्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब आपल्यासाठी हा सगळं वैभव देऊ शकलेला, हा सगळा रमाईचा त्याग होता. कारण रमाईनी जर बाबासाहेबाच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली नसती
ते बाबासाहेबा लागू शकते, कार्यकर्ता आलं नसतं. म्हणून हा रमाईचा त्याग फार मोठा आहे. म्हणून त्यांना आपण त्यागमूर्ती रमाई म्हणतो, ती आपली सगळ्यांची आई आहे. आपण त्यांचा त्याग लक्षात घेऊन आपल्या परीने जे काय बाबासाहेबांनी जे अपेक्षित आपल्याकडून जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेवर खरं उतरून आपण या चळवळीमध्ये सक्रिय व्हावे. कुठलाही स्वहित त्यामध्ये आड येऊ न देता, जसे या कुटुंबाने त्याग केलेला तसा तेवढा तर आपण करू शकत नाही, पण 1.001% आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांना पुन्हा एक वेळा अभिवादन करून मी आपली रजा घेतो. जय भीम, जय रमाई, धन्यवाद.